आज आपण कापूस पिकाचे काही जाती जाणून घेणार आहोत. राशी 659 बिजिट 2. जमीन मध्यम ते भारी. सिंचन कोरडवाहू किंवा बागायती. पिकाचा कालावधी 145 ते 160 दिवस. वैशिष्ट्ये: वजनदार आणि मोठ्या आकाराचे कापूस बोंड. कापूस वेचणीस सोपा. एका बोंडातील कापसाचे सरासरी वजन 5 ते 5.5 ग्रॅम. लवकर येणारी जात जादू. जमीन हलकी ते मध्यम. सिंचन कोरडवाहू किंवा बागायती. पिकाचा कालावधी 155 ते 170 दिवस. वैशिष्ट्ये: रस शोषक किडीज प्रतिकारक. दाट लागवडीसाठी चांगला वाण. एका बोंडातील कापसाचे सरासरी वजन 6 ते 6.5 ग्रॅम. प्रत्येक फळफांदीस 12 ते 14 बोंडे लागण्याची क्षमता. भरपूर पुनर्भर क्षमता. कापूस वेचणीस सोपा. कबड्डी: जमीन सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये लागवड करू शकता. सिंचन कोरडवाहू किंवा बागायती. पिकाचा कालावधी 160 ते 180 दिवस. वैशिष्ट्ये: अधिक उत्पादन क्षमता. मोठा बोंडाचा आकार. कापूस वेचणीस सोपा. जास्तीत जास्त 5 पाकळी बोंड. एका बोंडातील कापसाचे सरासरी वजन 5.5 ते 6 ग्राम. फरदडीसाठी उपयुक्त वाण. सुपरकोट: जमीन मध्यम ते भारी. सिंचन कोरडवाहू किंवा बागायती. पिकाचा कालावधी 160 ते 70 दिवस. वैशिष्ट्ये: रस शोषक किडीस व लाल्या रोगास प्रतिकारक. कापूस वेचणीस सोपा. एका बोंडातील कापसाचे सरासरी वजन 5.5 ते 6 ग्राम. बोंडे लागण्याची संख्या चांगली. US 70-67. जमीन मध्यम ते भारी. सिंचन कोरडवाहू किंवा बागायत. पिकाचा कालावधी 155 ते 60 दिवस. वैशिष्ट्ये: रोग प्रतिकारक चांगली. दाट लागवडी योग्य वाण. एका बोंडातील कापसाचे सरासरी वजन 5.5 ते 6 ग्राम. मोठी बोंडे, आकार गोल. लवकर येणारे वाण.